जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहर पोलिसांनी धडक कारवाई करत 6 गावठी बनावटीचे कट्टे 30 जिवंत काडतुसांसह जवळपास 38 लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी भारतीय दंडविधान कलम 34 प्रमाणे आर्म्स ऍक्ट 3/25/7/25 अंतर्गत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. चोपडा शहर पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 सुमारास ही कारवाई केली. आरोपी गावठी कट्टे आणि काडतुसे साताऱ्यातील कराड येथे घेऊन निघाले होते. 17 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 सुमारास चोपडा शहरपूर रस्त्यावरील एस्सर कंपनीच्या पेट्रोल पंपाजवळ अवैध शस्त्र खरेदी विक्री होणार असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी दाखल झाले आणि 4 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6 गावठी बनावटीचे कट्टे 30 जिवंत काडतूस 4 मोबाईल फोन आणि फॉर इंडेनवर कंपनीचे 4 चाकी वाहन असा एकूण 37,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गणेश उर्फ सनी सुनील शिंदे वय 25 राहणा रोगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा, मोहसिन हनीफ मुजावर वय 30 राहणार युवराज पाटील चौक मसूर तालुका कराड जिल्हा सातारा, रिजवान सय्याद नताप वय 23 राहणार शिवाजी चौक मलकापूर तालुका कराड जिल्हा सातारा आणि अक्षय दिलीप पाटील वय 28 राहणार 45 रविवारपेठ कराड जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी अवैध शस्त्र खरेदी विक्री करणारा आरोपी सूरज विष्णू साळुंके राहणार कराड जिल्हा सातारा याच्या सांगण्यावरून आरोपी सागर सरदार राहणार परउमटी तालुका वारला जिल्हा बडवानी याच्याकडून मॅगझिनसह 6 गावठी बनावटीच्या पिस्तूल कट्टा 30 पिवळ्या धातूंचे जिवंत काडतूस विकत घेतले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील 1,20,000 रुपये किमतीचे 6 गावठी कट्टे 30,000 रुपये किमतीच्या 30 जिवंत काडतुसे 87,000 रुपये किमतीचे 4 मोबाईल फोन आणि 35 लाख रुपये किमतीची फोर्ड इंडेनवर कंपनीच्या गाडीसह 37,37,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात केला. 6 आरोपी हे संगनमताने गुन्हा करत असल्याने त्यांच्याविरोधात चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये 12वी कलम 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. इम्तियाज मुजावर, VM न्यूज मराठी, सातारा.